नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कल या आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये नवीन नोकरी आलेली आहे त्याच्याबद्दल आपण याच्यामध्ये माहिती बघणार आहोत. तर बघा, इन्स्टिट्यूट फॉर डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मुंबई म्हणजेच MSME जे आहे याच्यामध्ये ही भरती होत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन ऑफ इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मुंबई इन्वाइट्स अप्लिकेशन फ्रॉम डायनॅमिक रिझल्ट ओरिएंटेड पर्सन इन द रिस्पेक्टिव्ह फील्ड फॉर फिलिंग अप द फॉलोइंग पोस्ट ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिस. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे याच्यामध्ये. बघा, अकाउंटंट 30 वर्षापर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. SC ST मध्ये असाल तर 5 वर्ष आणि OBC मध्ये असाल तर 3 वर्ष आणि PH वगैरे असेल तर ॲज पर द गव्हर्नमेंट रूलनुसार जे आहे याच्यामध्ये एजमध्ये रिलॅक्सेशन आहे. पे स्केलला 35,400 ते 1,12,400 आहे आणि एक जागा आहे जनरलमध्ये. सिनियर टेक्निकल असिस्टंट यालासुद्धा 30 पे स्केल आहे. 30 वर्ष एज लिमिट आहे. 6 जागा आहे. 1 EWS, 1 ST, 1 OBC आणि 3 ओपनमध्ये. सिनियर स्टेनोग्राफर 35 वर्षापर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. 1 जागा आहे जनरलमध्ये. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट याची 30 वर्ष एज लिमिट आहे. याच्यामध्ये 2 जागा EWS आणि ST मध्ये. सिनियर ड्राफ्ट्समन याच्या टोटल 30 जागा, त्याच्या टोटल 2 जागा आहे. 30 वर्षाला एज लिमिट आहे आणि दोन्ही जागा जनरलमध्ये. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरची 1 जागा आहे, ती जनरलमध्ये. स्टेनोग्राफरची जी आहे 2 जागा आहे आणि त्या दोन्ही जागा ज्या आहे जनरलमध्ये आहे. अपर डिव्हिजन क्लर्क याची 1 जागा आहे OBC मध्ये. त्यानंतर टेक्निशियनच्या टोटल जे आहे 5 जागा आहे, त्याच्यापैकी 3 जागा जनरलमध्ये आणि 2 जागा ज्या आहे 1 OBC ला आणि 1 EWS मध्ये. LDC म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क, याला स्केल आहे 19,900 ते 63,200. 1 जागा आहे जनरलमध्ये ओपनमध्ये. डुप्लिकेट मशीन ऑपरेटर याची 1 जागा आहे जनरलमध्ये. त्याचप्रमाणे ज्युनियर टेक्निशियन याच्या 2 जागा आहे आणि दोन्ही जागे EWS मध्ये आहे. SC ST ला 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष आणि PH कॅन्डिडेट ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार जी आहे एज लिमिटमध्ये सूट आहे. तर क्वालिफिकेशन काय आहे, अकाउंटसाठी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे कॉमर्समध्ये आणि इसेन्शियल म्हटलेलं आहे 8 वर्षाचा अनुभव. त्याच्यानंतर सिनियर टेक्निकल असिस्टंट डिग्री, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन कम्युनिकेशन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा टूल डिझाईन ऑर इक्वॅलंट मागितलेला आहे डिग्री किंवा डिप्लोमा. आणि इसेन्शियलमध्ये डिग्री होल्डरांना अनुभव मागितलेला नाही, ज्यांच्यावर डिप्लोमा आहे त्यांना जे आहे टूल रूम पब्लिक रिकग्नाइज टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा जो आहे 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. त्याच्यानंतर सिनियर स्टेनोग्राफर डिग्री मागितलेली आहे आर्ट कॉमर्स किंवा सायन्समध्ये इक्वॅलंट अँड शूड हॅव अ स्पीड ऑफ 120 अँड शॉर्ट हँड जे आहे 120 आणि W 50 जे आहे वर्ड पर मिनिट हे जे आहे इन शॉर्ट हँड अँड टाईप रायटिंग म्हणजे टायपिंग 50 आणि शॉर्ट हँडमध्ये 120 इतकी स्पीड मागितलेली आहे. 6 वर्षाचा अनुभव इसेन्शियल आहे म्हणजे आवश्यक आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट डिग्री, डिप्लोमा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक टूल डिझाईन ऑर इक्वॅलंट कॅट कॅम जे आहे डिझायरेबल म्हटलेलं आवश्यक नाही, इसेन्शियल आहे 1 वर्षाचा अनुभव. सिनियर ड्राफ्ट्समॅन यांनासुद्धा डिप्लोमा मागितलेला आहे म्हणजे पॉलिटेक्निकचा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंग टूल डिझाईन किंवा इक्वॅलंट डिझायरेबल ITI असेल ड्राफ्ट्समॅनमध्ये तर डिझायरेबल राहील, सोबत डिप्लोमा गरजेचा आहे आणि 4 वर्षाचा टूल डिझाईन ड्राफ्ट्समॅनचं जे आहे अनुभव. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर डिग्री आर्ट सायन्स किंवा कॉमर्समध्ये ऑर इक्वॅलंट म्हटलेला क्वालिफिकेशन विथ इंग्लिश ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट, इंग्लिश ॲज अ वन ऑफ द सब्जेक्ट राहिलं पाहिजे. डिझायरेबल काही नाही, इसेन्शियलमध्ये 2 वर्षाचं जे आहे ट्रान्सलेशन वर्क फ्रॉम हिंदी टू इंग्लिश किंवा वाईस वर्षा असं अनुभव असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर डिग्री आर्ट्स कॉमर्स सायन्स ऑर इक्वॅलंट आणि शॉर्ट हँड जे आहे 100 आणि टायपिंग जे आहे स्पीड इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. नॉलेज ऑफ वर्किंग ऑफ कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे. 4 वर्षाचा स्टेनोग्राफरचा अनुभव. अपर डिव्हिजन क्लर्क डिग्री आर्ट सायन्स किंवा कॉमर्समध्ये आणि याला जे इसेन्शियल 4 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आणि जे आहे टायपिंगचं सर्टिफिकेट. टेक्निशियन ITI सर्टिफाईड इन मशिनिस्ट टर्नर फिटर इलेक्ट्रिशियन ऑब्लिक इलेक्ट्रॉनिक्स ऑब्लिक मिलर राईटर राईट फिटर ऑब्लिक टूल रूम सर्टिफिकेट कोर्स 2 इयर्स फ्रॉम SIDO टूल रूम. याला जे आहे 5 वर्षाचा अनुभव आहे, बघू शकता याच्यामध्ये बरंच काही दिलेलं आहे. त्याच्यानंतर LDC यालासुद्धा डिग्री आर्ट कॉमर्स किंवा सायन्समध्ये मागितलेली आहे आणि इंग्लिश टायपिंग मागितलेली आहे 30 शब्द प्रति मिनिट. त्याचप्रमाणे 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे अकाउंट किंवा स्टोअर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर ट्रेशन इन रेप्युटेड ऑर्गनायझेशन.
डुप्लिकेट मशीन ऑपरेटर याला दहावी मागितलेला आहे आणि 4 वर्षाचा अमोनिया प्रिंटिंग किंवा सायक्लोस्टायलिंग किंवा फोटोकॉपिंगचा अनुभव मागितलेला आहे. आणि शेवटचं ज्युनियर टेक्निशियन याला आय टी आय मागितलेला आहे. टर्नर फिटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मायलर राईट फिटर टूल रूम सर्टिफिकेट इत्यादी 2 वर्षाचं जे की आहे आणि इसेन्शियलमध्ये 1 इयरचा अनुभव मागितलेला आहे. याला पे आणि अलाउन्सेस काय वरती स्केल दिलेलीच आहे. सोबतच त्याच्यासोबतच डिअरनेस अलाउन्स फॅसिलिटी हाऊस रेंट अलाउन्स ट्रान्सपोर्ट अलाउन्स एल टी सी सी पी एफ ग्रॅच्युटी मेडिकल अलाउन्स हे सर्व मिळणार आहे. हाऊ टू अप्लाय याला ऑफलाईन अप्लाय करायचं आहे. फॉर्म्स आर अवेलेबल ऑन वेबसाईटवरती तुम्हाला जी आहे मिळून जाईल. फॉर्म डिस्क्रिप्शनला लिंकसुद्धा दिलेली आहे. तिथून हा फॉर्म डाउनलोड करायचा, तो पूर्ण फिलअप करायचा. अटेस्टेड फोटोज कॉपी ऑफ रिलिव्हंट सर्टिफिकेट तुम्हाला जुळायची आहे. डेट ऑफ बर्थ प्रूफ क्वालिफिकेशन कास्ट वर्क एक्सपिरियन्स हे सर्व लावायचं आहे. एनक्लोज करायचं ॲप्लिकेशन म्हणजे त्याच्यावरती जे कास्ट कॅटेगरी असेल ते तुम्हाला त्याच्यावरती मेन्शन करायचं आहे. नॉन क्रिमिलियर ओ बी सीला लावायचं आहे. सोबतच ई डब्ल्यू एस कॅटेगरी शूड प्रोड्यूस सर्टिफिकेट इकॉनॉमी ई डब्ल्यू एस जे आहे त्यांना इकॉनॉमिकली बॅकवर्ड इनकम्प्लीट ॲप्लिकेशन जे आहे रिजेक्ट होऊ शक होईल. आणि तुम्हाला जे ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ जे लिहायचं आहे आणि ते तुम्हाला पाठवून द्यायचं आहे जे की ॲड्रेस दिलेला आहे समोर त्याच्यावरती. लास्ट डेट जी आहे 3 सप्टेंबरपर्यंत तुम्ही याला जे आहे पोचलं पाहिजे तुमचं तिथपर्यंत मुंबईपर्यंत. ओके, आणि हा जो आहे हा ॲड्रेस दिलेला आहे इथे पाठवायचा आहे. आणि डी डी जी आहे ॲप्लिकेशन फी डी डीने द्यायची आहे. 500 रुपयाचा डी डी काढायचा आहे. जनरलला आणि ओ बी सीला डी डी काढायचा आहे 250 रुपयाचा. तर असं हे आहे. एस सी एस टी ई डब्ल्यू एस कॅटेगरी इज रिक्वायर्ड टू सेंड डी डी ऑफ ₹250. ओ बी सी आणि जनरलला 500 रुपये, ई डब्ल्यू एस एस सी एस टी यांना जी आहे 250 रुपये इतकी याला फीज आहे. आय डी एम आय च्या नावानं तुम्हाला जो आहे डी डी काढायचा आहे. डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे. संपूर्ण जाहिरात बघून घ्या. इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.